नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे श्रद्धा क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सूट व कमिशन भाग एक यामधील काही सराव प्रश्न अभ्यासणार आहोत। अगदी बेसिक पासून ते हाई लेवलचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। प्रश्न क्रमांक एक, 500 रुपयाची वस्तु ग्राहकाला 300 रुपयाला विकली तर सूट काढा। अगदी सोपा प्रश्न आहे। आपल्याला छापील किंमत किती रुपये दिलेली आहे? 500 रुपये। त्यासाठी आपण 500 रुपये लिहून घ्यायचं। त्यानंतर किती रुपयाला विकली वस्तू? तर 300 रुपयाला विकलेली आहे, त्यासाठी 300 रुपये वजा करूयात। शून्यामधून शून्य गेला शून्य, त्याचबरोबर शून्यामधून शून्य गेला शून्य, 5 मधून 3 गेला 2, 200 रुपये या ठिकाणी सूट आलेली आहे। 200 रुपये सूट, 200 रुपये सूट आलेली आहे। आपल्याला शेकडा सूट काढायची आहे, त्यासाठी या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष सूट किती आहे? 200। त्याचबरोबर छापील किंमत किती होती अगोदर? 500 रुपये गुणिले 100। आता या ठिकाणी आपल्याला 2 शून्याला हे 2 शून्य घालवता येतील। उरलं काय? 5, 5 1 5, 5 चौक 20 आणि हा 0, 40% या ठिकाणी सूट येईल। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे उत्तर येईल। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, 1500 रुपयाची वस्तू ग्राहकाला 1000 रुपयाला मिळाली तर शेकडा सूट काढा। आता या ठिकाणी जर बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर अगोदरच्या प्रश्नासारखंच आहे। तर या ठिकाणी पहा, 1500 रुपयेमधून या ठिकाणी आपल्याला किती वजा करायचं आहे? 1500मधून आपल्याला 1000 रुपये वजा करायचे आहेत, 1000 रुपये वजा करायचे आहेत। शून्यामधून शून्य गेले शून्य, नंतर शून्य, 5 5 आणि 0, 500 रुपये या ठिकाणी सूट मिळालेली आहे। ग्राहकाला 500 रुपये सूट मिळाली आहे। आपल्याला विचारलं आहे शेकडा सूट किती। शेकडा सूट काढायचं असेल तर प्रत्यक्ष या ठिकाणी सूट आलेली आहे 500 रुपये, त्याचबरोबर छेदामध्ये छापील किंमत किती आहे? 1500, 1500 गुणिले फक्त 100 करायचं, गुणिले फक्त 100। 2 शून्याला हे 2 शून्य गेले, त्यानंतर 5 1 5, 5 3 15, 100/3 भाग देऊयात वरती आपण। या ठिकाणी 3 1 3, 3 1 3, 3 3 9, त्यानंतर 1 उरेल, पुन्हा 3 3 9, पुन्हा या ठिकाणी 1 उरला, पुन्हा या ठिकाणी आपण पॉईंट द्यायचा आहे। आता पॉईंट दिल्यानंतर 1 शून्य वाढतो, पुन्हा या ठिकाणी 3 3 9, पुन्हा या ठिकाणी 1 उरला, पुन्हा या ठिकाणी 3 3 9। आता 33.33% हे उत्तर आलेलं आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल। अगदी सहज व सोप्या भाषेतून आपण प्रश्न सोडवणार आहोत। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, एका पुस्तकाची मूळ किंमत 400 रुपये असताना दुकानदाराने शेकडा 10 सूट दिली तर ते पुस्तक किती रुपयास मिळेल? अगदी सहज व सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो। तर या ठिकाणी 100% छापील किंमत आहे, 100% छापील किंमत आहे, त्यामधून 10% सूट दिलेली आहे, त्यामुळे 10% वजा करून घ्या। किती रुपयाला ती वस्तू पडणार आहे? 90% ती वस्तू पडणार आहे। आता छापील किंमत किती दिलेली आहे? मूळ किंमत 400 रुपये दिलेली आहे, 400 या ठिकाणी 90% काढायचे आहेत, 400 90% टक्के म्हटलं तर छेदामध्ये आपल्याला 100 लिहायचं आहे, छेदामध्ये 100, टक्केचं चिन्ह काढून टाका। आता या ठिकाणी पहा, 2 शून्याला हे 2 शून्य गेले, उरलं काय? 4 गुणिले 90, 4 गुणिले 90। आता आपल्याला गुणाकार करायचा आहे, पहा 4 9 36 आणि हा 0, 360 रुपयांना ते पुस्तक आपल्याला मिळणार आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 4, एका घड्याळाची छापील किंमत 1780 रुपये असून दुकानदार त्या छापील किमतीवर शेकडा 15 सूट देतो तर ते घड्याळ गिरायकास किती रुपयास मिळेल? आता आपल्याला या ठिकाणी किती रुपये सूट देतो दुकानदार? 15% सूट या ठिकाणी देतो। छापील किंमत ही नेहमी किती टक्के असते? तर 100% असते। 100% मधून आपल्याला वजा काय करायचे आहेत?
तर 15% सूट या ठिकाणी वजा करायची आहे। किती टक्क्याला ती वस्तु पडली या ठिकाणी? तर 90% पडली का? नाही, कारण का 15 वजा करायचे आहेत आपल्याला, म्हणून या ठिकाणी किती येणार? 85%। आता या ठिकाणी 1780 चे आपल्याला 85% काढून घ्यायचे आहेत। 1780 आहेत त्याचे आपल्याला 85% काढून घ्यायचे आहेत। टक्के म्हटलं की छेदामध्ये पुन्हा या ठिकाणी 100 आलं। आता या ठिकाणी टक्केचं चिन्ह काढून टाका। पहा या ठिकाणी 1 0 ला 1 0 गेलं, 5 ने भाग देऊयात, 5 1 5, 8 मधून ज्यावेळेस 5 जातील त्यावेळेस किती उरणार आहेत? 3। पुन्हा या ठिकाणी 5 7 35, पुन्हा या ठिकाणी 5 2 10। आता 2 ने आपण या ठिकाणी भाग द्यायचा आहे। पुन्हा 2 1 2 2 8 16, पुन्हा किती उरतील? 1 उरला, 92 18। आता 89 × आपल्याला 17 करायचं आहे। 89 × 17, पुन्हा या ठिकाणी 7 9 63 6 7, पुन्हा या ठिकाणी 7 8 56, आणि 56 आपल्याला 6 मिळवायचे आहेत। किती झाले या ठिकाणी? 62। पुन्हा या ठिकाणी 0 घ्यायचे आहे, 7 7 5 1 9 9 1 8 8, यांची बेरीज करूयात आपण या ठिकाणी। 83 3, 9 2 11, 1 6 8 14, 14 1 15, किती उत्तर आलं या ठिकाणी? 1513 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे। गिरायकास ते घड्याळ किती रुपयांना पडणार आहे? तर 1513 रुपयांना पडणार आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 5, एका कपाटाची छापील किंमत 8400 रुपये आहे, दुकानदार त्या छापील किमतीवर 9% सूट देतो, तर गिरायकास ते कपाट किती रुपयास पडेल? आता या ठिकाणी छापील किंमत ही किती असते? तर 100% या ठिकाणी छापील किंमत असते। 100% मधून आपल्याला 9% वजा करायचे आहे, किती येईल? 91%। 91%ला ती वस्तू गिरायकास मिळणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे? छापील किंमत किती दिलेली आहे? 8400, त्याचे आपल्याला 91% फक्त काढायचे आहे। 91% म्हटलं तर छेदामध्ये किती आलं? 100, छेदामध्ये 100, 2 0 ला, हे 2 0 गेले, उरलं काय? 84 × 91, 84 × 91, गुणाकार करून घ्यायचे, 84 × 91, 1 ने 4 ला गुणल्यानंतर 4 येईल या ठिकाणी, 1 × 8, 8 येईल, पुन्हा 1 या ठिकाणी, 10, पुन्हा या ठिकाणी 9 4 36, 3 आले 7, पुन्हा या ठिकाणी 9 8 72, 72 मध्ये 3 मिळवा, किती होणार आहे त्या ठिकाणी? 75, यांची बेरीज करायची आता आपल्याला। 4 8 4, 8 × 6 14, 1 ला 7, पुन्हा या ठिकाणी 5 मध्ये 1 मिळवा, 6 7 8 7, उत्तर काय येणार आहे? 7644 रुपये। तर ते गिरायकास ते कपाट या ठिकाणी 7644 रुपयास मिळणार आहे। अशा पद्धतीने आपण बेसिकपासून ते हाय लेवलचे प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत। पाहूयात पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6, एका वस्तूची छापील किंमत 9600 रुपये असून तिच्यावर 12.5% सूट मिळते, तर त्या वस्तूची विक्रीची किंमत किती? आता छापील किंमत ही 100% असते, 100% मधून आपल्याला किती वजा करायचे आहेत? तर 12.5% वजा करायचे आहेत। 12.5% वजा करू, किती येणार आहे? 87.5%। आता 9600 आपल्याला 87.5% काढावे लागतील। 9600 × 87.5%, छेदामध्ये किती घ्यायचं? 100। उजवीकडून डावीकडे एक घर सरकून पॉईंट आहे, म्हणून या ठिकाणी छेदामध्ये 10 वाढवायचं आपण। आता या ठिकाणी 25 ने भाग देऊयात, या ठिकाणी 25 4 100, हा 0, पुन्हा या ठिकाणी जर बघितलं 25 3 75, पुन्हा या ठिकाणी किती राहिले? 12, 25 5 26, पुन्हा या ठिकाणी 5 ने भाग जाईल,
पाचा सता 35, पंचाटे 40। आता या ठिकाणी 8 ने 9,700 ला आपल्याला भागायचे आहे। 8 × 8 पुन्हा या ठिकाणी 8 × 8 9 मधून 8 गेले किती उरलं 1 उरला। पुन्हा या ठिकाणी 8 × 2 = 16 आणि हे 2 = 0। 1200 × 7 1200 × 7 या ठिकाणी जर बघितलं 12 × 7 = 84 येईल आणि हे 2 = 0 या ठिकाणी मांडायचे आहे। 8,400 रुपयेला या ठिकाणी त्या वस्तूची विक्री झालेली आहे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 7, एका वस्तूची किंमत 500 रुपये असून त्यावर अनुक्रमे 10% व 20% सूट दिली असता ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळाली? तर या ठिकाणी छापील किंमत ही 100% असते। आता 100%मधून अगोदर 10% वजा केले तर किती येणार आहे? 90% येणार आहे। पुन्हा क्रमागत दुसरी सूट आहे, त्यामुळे 100%मधून 20% वजा करा, किती येणार आहे या ठिकाणी? तर 80% येणार आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, 500 रुपये छापील किंमत आहे, 500 चे 90% जर असतील तर छेदामध्ये 100 येणार आहे या ठिकाणी, कारण जिथं टक्के असेल त्या ठिकाणी छेदामध्ये आपण 100 घेतो, गुणिले पुन्हा या ठिकाणी 80% छेदामध्ये 100 येईल। आता पहा, या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, पुन्हा या 2 शून्यांना हे 2 शून्य गेले, उरलं काय? 5 × 9 × 8। गुणाकार करूयात, 9 × 5 = 45 × 8। पुन्हा या ठिकाणी 8 × 5 = 40, 4 आले 7 पुन्हा या ठिकाणी 8 × 4 = 32, 32 मध्ये 4 मिळवा, किती येणार आहेत? 36। 360 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे। तर ग्राहकाला ती वस्तू किती रुपयाला मिळणार आहे? तर या ठिकाणी 360 रुपयाला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आज आपण सूट व कमिशन भाग 1 यामध्ये 7 उदाहरणे घेतलेली आहेत। लवकरच आपण बाकीची सर्व सराव उदाहरणे आपण घेणार आहोत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सर्वात प्रथम नोटिफिकेशन येणार आहे। लवकरच भेटूयात, धन्यवाद।